अन्नभांचा आजचा विषय मासिक पाळी सुरू असताना काय काळजी घेतली पाहिजे त्या मुलीने बाईने. मासिक पाळीच्या वेळेला रक्त जात असतं, मग तिने काय स्वच्छता बाळगायला पाहिजे, तर त्याविषयी आपण थोडीशी चर्चा करूया. मासिक पाळीच्या दरम्यान स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. कारण मी जसं तुम्हाला सांगितलं की मासिक कोणत्याही रक्तामध्ये जंतू झपाट्याने वाढू शकतात, त्यामुळे मासिक पाळीच्या वेळेला जर नीट स्वच्छता बाळगली नाही, स्वच्छ घड्या जर घेतल्या नाहीत, तर सहज रोगजंतू योनी मार्गातून गर्भाशयाच्या आतमध्ये जाऊ शकतात. आता मासिक पाळीच्या दरम्यान ते रक्त शोषून घ्यायला विविध साधनांचा वापर बाया करतात. पूर्वीच्या काळापासून आणि आत्तापर्यंत अनेक मुली बाया कापडाच्या घड्या वापरतात. काहीच हरकत नाही कापडाच्या घड्या वापरायला, पण ते सुती कापड असायला पाहिजे, सिंथेटिक नको, कारण सिंथेटिक कापडामध्ये रक्त शोषलं जात नाही. आजकाल बाजारामध्ये फ्लॅनेलचं कापड मिळतं आणि खूप छान असतं, नरम असतं, ते लालसर रंगाचं मिळतं, ते कापड तुम्ही वापरू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की ज्यांना कापड वापरणं सोयीचं वाटत नसेल, तर तुम्ही घरच्या घरी पॅड्स तयार करू शकता. बाजारामध्ये बँडेजचं कापड मिळतं आणि मेडिकेटेड कॉटन कापूस मिळतो, ते विकत आणायचं, स्वस्त असतं. आणि मग कपड्यामध्ये त्या कापडामध्ये जर कापूस गुंडाळला, त्याच्या घड्या तयार करायच्यात, आणि मग त्या घड्या जर प्रेशर कुकरमध्ये वाफवून घेतल्या, निर्जंतुक जर केल्या, एका बंद डब्यामध्ये ठेवायचं, आणि वाफेने ते सर्व पॅड्स जे असतात ते निर्जंतुक होतात, ते तुम्ही वापरू शकता. हे अतिशय सोयीचं आहे. तुम्हाला खात्री असते की तुम्ही वापरणारे पॅड्स जे असतात ते निर्जंतुक आहेत, खर्च अतिशय कमी असतो. बाजारातले पॅड्स फार महाग असतात. आम्ही जे आमच्याकडे प्रयोग करून पाहिले, तर साधारणपणे एका मुलीचे किंवा बाईचे एका महिन्याचे पॅड 3 रुपयामध्ये बनतात. त्यामुळे तुम्ही 3-4 मैत्रिणी किंवा एका घरामध्ये किंवा शेजारपाजारी मुली बाया असतील, त्यांनी एकत्र येऊन घरच्या घरी तुम्ही असे पॅड तयार करू शकता. पण जेव्हा कापडाच्या घड्या तुम्ही वापरता आहात, तेव्हा त्या घड्या स्वच्छ धुवायला पाहिजेत, साबणाने स्वच्छ धुवायला पाहिजे, व्यवस्थित पाणी वापरून. आणि मध्ये मध्ये त्या कापडाच्या घड्या ज्या असतात त्या डेटॉलच्या पाण्यामध्ये टाकून उकळायला पाहिजेत, त्यामुळे त्याच्यातले रोगजंतू मरतात. आणि मग ह्या घड्या कापडाच्या धुतल्यानंतर त्या उन्हामध्ये वाळवायला पाहिजे, कारण सूर्यकिरणांनी त्याच्यातले जे जंतू असतात ते मरून जातात. आणि मग या वाळलेल्या ज्या आपल्या कापडाच्या घड्या असतात त्या मग व्यवस्थित बंद अलमारीमध्ये किंवा पेटीमध्ये त्या ठेवायला पाहिजे घडी करून. इकडे तिकडे फेकायला नको, कोंबून कुठे ठेवायला नको, उघड्यावरती ठेवायला नको, नाहीतर त्याच्यावरती धूळ जमू शकते, माती होऊ शकते, काही किडे जाऊ शकतात त्याच्यामध्ये, आणि त्यामुळे या कापडाची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. आजकाल खूप पॅड्सचा, सॅनिटरी नॅपकिन्सचा बोलबाला आहे, आणि त्यामुळे कितीतरी मुली किंवा बाया विविध कंपनीचे सॅनिटरी नॅपकिन्स वापरतात. विस्पर आहे, कोटेक्स आहे, स्टेफ्री आहे, अनेक कंपन्यांचे सॅनिटरी नॅपकिन्स आहेत बाजारात. आणि इतक्या जाहिराती असतात की ह्या पॅड्स वापरल्या तर तुम्ही स्मार्ट दिसाल, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, तुम्ही कुठेही जाऊ शकाल, तुम्ही खेळामध्ये प्रथम याल, तुम्ही कामामध्ये उत्कृष्ट राहाल, तुम्ही शिक्षणामध्ये प्रथम याल, अशा सर्व प्रकारच्या जाहिराती. आणि स्मार्टनेस, पॅड वापरणारी बाई स्मार्ट आणि पॅड जे वापरत नाही ती गावंढळ, किंवा पॅड वापरते म्हणजेच तू स्वच्छ आहे, पॅड वापरत नाही म्हणूनच तुला तू अस्वच्छ आहे, आणि तुझे सर्व आजार, स्त्रीच्या शरीराचे जेवढे काही आजार आहेत ते आजार पॅड न वापरल्यामुळे तिला होतात असं तिच्यावरती बिंबवलं जातं. जणू काही पॅड न वापरणाऱ्या बाया साऱ्या घाणेरड्या असतात. मी तुम्हाला सांगते, मी एक स्त्री रोगतज्ञ आहे. 1976 सालापासून मी काम करते स्त्रीरोगतज्ञ म्हणून, आणि खेड्यांमध्ये काम करते, आदिवासी भागांमध्ये काम करते, शहरातही काम केलेलं आहे. फारच क्वचित मला असं दिसतं की खेड्यातल्या बाया ज्या अशा सॅनिटरी नॅपकिन्स वापरत नाही, त्यांच्या मासिक पाळीच्या दरम्यान त्या अतिशय घाणेरड्या असतात, किंवा त्यांना होणारे आजार हे
मासिक पाळीच्या अस्वच्छतेमुळे असतात. हा खरं म्हणजे गैरसमज आहे. आणि गंमत काय झाली आहे की इतका ह्या जाहिरातींचा बोलबाला झालेला आहे की खेड्यातल्या मुली, खेड्यातल्या बाया, गरीब घरातल्या बाया, आता ज्या मुली हॉस्टेलमध्ये असतात, शिकतात, त्यांना मिळतं. पण जेव्हा त्या घरी जातात मुली हॉस्टेलमधनं किंवा खेड्यात ज्या बाया राहतात, तर त्या बायांना हे पॅड्स अतिशय महाग असतात, ते परवडत नाहीत. आणि म्हणून मग त्या एकच पॅड 24 तास वापरतात, बदलवत नाही, जे अतिशय घातक असतं. मी अक्षरशः बायांना मुलींना पाहिलेलं आहे की ते हे सॅनिटरी पॅड धुवून वाळवून परत वापरतात. उलट ते जास्त धोक्याचं आहे. बाजारातले हे सॅनिटरी नॅपकिन्स तर आहेच मोठ्या मोठ्या कंपन्यांचे, पण अनेकदा आपल्याला अशाही जाहिराती असतात की ह्या बचत गटांनी बाया बनवल्या, पॅड्स बनवले, त्या महिला गटांनी पॅड्स बनवले, आमचे पॅड्स स्वस्त आहेत वगैरे वगैरे. आम्ही बचत गटांसोबतही काम केलेलं आहे आणि अनेकदा खरं म्हणजे आम्ही बघतो की पुष्कळदा ज्या पद्धतीचं कापड वापरायला पाहिजे, ज्या पद्धतीची स्वच्छता घेतली पाहिजे, ज्या पद्धतीचं निर्जंतुकीकरण व्हायला पाहिजे पॅड्सचं, ते अनेकदा होत नाही. पण केवळ पॅड वापरलाच पाहिजे म्हणून अनेक जणं पॅड्स वापरतात. नंतर काही जणं टॅम्पोन वापरतात. आपल्या देशात ह्याचा वापर फार कमी आहे, पण विदेशांमध्ये, युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये ह्याचा वापर खूप जास्त आहे. टॅम्पोन म्हणजे काय असतं? ही अशी कापसाची लढी असते चिरुटासारखी, आणि त्याला एक धागा असतो. आणि हे टॅम्पोन मासिक पाळीच्या दरम्यान बोटांनी ते योनी मार्गाच्या आतमध्ये घातलं जातं. त्याला एक असा धागा असतो आणि मासिक पाळीचा स्त्राव ह्या टॅम्पोनच्या कापसाचा जो भाग दिसतो सारखा, त्याच्यामध्ये शोषला जातो. आणि हे टॅम्पोनसुद्धा दिवसातनं 3-4 बदलवावे लागतात. काढणं सोपं असतं, हा जो धागा असतो त्याने ओढून टॅम्पोन हे काढता येऊ शकतं, पण हे वारंवार बदलवावं लागतं, घडी जशी आपण बदलवतो तशीच. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की टॅम्पोन जेव्हा घातलं जातं तेव्हा योनीपटल फाटतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी की टॅम्पोन घालायचं म्हणजे योनी मार्गाच्या आतमध्ये बोट घालावं लागतं, त्यामुळे आपली बोटं स्वच्छ नसतील, हात स्वच्छ नसतील, किंवा अनेक मुलींना खूप नखं वाढलेली असतात, बायांची नखं वाढलेली असतात, त्या नखांच्या खाली घाण जमा झालेली असते, त्यामुळे अनेकदा जंतुदोष आतमध्ये होऊ शकतो आणि हे फार महाग असतात. आणि तिसरं एक वापरलं जातं आणि आजकाल परत ह्याची खूप ॲडव्हर्टाईजमेंट होते आहे आणि फॅशन म्हणून ते समोर येत आहे, ते म्हणजे मेन्स्ट्रुअल कप. हे मेन्स्ट्रुअल कप छोट्या कपासारखा असतो आणि हा एक सिलास्टिक रबर नावाच्या एका रबरापासून हा बनवलेला असतो. आणि याचे 2 प्रकार असतात, एक तर डिस्पोजेबल, म्हणजे एक कप वापरला, फेकून दिला, नवीन कप वापरायचा, किंवा काही कप रियुजेबल असतात, म्हणजे एकदा वापरला मग तो धुवून टाकला परत, म्हणजे परत वापरता येऊ शकतो. तर ह्या कपच्या बाबतीमध्ये 2-3 गोष्टी लक्षात घ्या. एक तर हे कप फार महाग असतात. अनेक जण ॲडव्हर्टाईजमेंट करतात की आमचे कप खूप स्वस्त आहेत आणि इंटरनेटवरनं पण ॲडव्हर्टाईजमेंट येतात आणि खूप सोपं आहे, खूप छान आहे, पण अनेकदा अशा पद्धतीचे जे कप्स बनवले जातात त्याच्या रबराची क्वालिटी काय आहे याची आपल्याला गॅरंटी नसते. आणि कित्येक बायांना मी पाहिलेलं आहे, मुलींना पाहिलं आहे की जे हे मेन्स्ट्रुअल कप वापरतात त्यांना त्याच्यामुळे आतमध्ये प्रचंड इरिटेशन होतं, ॲलर्जिक रिॲक्शन त्याच्यामध्ये होते, फोडं होऊ शकतात, जंतुदोष होऊ शकतात. तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी की टॅम्पोन घालताना परत योनीपटल फाटतं. आणि मग आम्ही जसं टॅम्पोनच्या बाबतीत सांगितलं की तुमचे हात स्वच्छ नसतील, नख वाढले असतील, मेन्स्ट्रुअल कप घालताना आणि काढताना जंतुदोष होऊ शकतो. चौथी महत्त्वाची गोष्ट आहे जी आम्ही बघितलेली आहे, ते म्हणजे टॅम्पोन घालणं सोपं असतं पण काढणं अतिशय कठीण जातं बायांना. कारण टॅम्पोन जेव्हा आतमध्ये घातलं जातं योनी मार्गाच्या आतमध्ये, तर ते योनी मार्गाच्या आतमध्ये ते घट्ट चिपकून जातं. आणि जेव्हा ते आपण ओढून काढतो तेव्हा ते ओढून काढताना त्रास होतो, पुष्कळदा ते जोर लावून काढावं लागतं आणि त्याच्यामुळे ज्या योनी मार्गाच्या ज्या जे पटल असतं बारीक, त्याच्यामध्ये छोट्या छोट्या जखमा होऊ शकतात, मायक्रो इंजुरीज म्हणतो आम्ही त्यांना, आणि त्याच्यातनं जंतुदोष हा होऊ शकतो. भेटूया तारुण्यभानच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत.